तर सिंधुदुर्गात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस पडतो आहे. नद्यांनी त्यामुळे धोक्याची पातळी देखील ओलांडलेली आहे. तरेखोल, गडदनी, कर्ली आणि वाघोटन नद्यांना सध्या पूर आलेला आहे. नदीकाठच्या गावांना यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सिंधुदुर्गमधल्या शाळांना देखील सुट्टी जाहीर झाली. आणि याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विकास गावकर सध्या आपल्यासोबत आहेत. विकास, कोकणाला पावसाने अक्षरशः झोडपून काढल्याचं दिसतंय, या क्षणाचे काय अपडेट्स आहेत कोकणात? नक्कीच अमोल, जर बघितलं तर ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असं म्हणायला लागेल. काल सकाळी पाऊस सुरू झालेला होता आणि या पावसाने अक्षरशः कहर केलेला होता. आणि काल जर बघितलं तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झालेली होती. आजही ही पूरपरिस्थिती कायम आहे. जर बघितलं तर पावसाचा जोर थोडासा ओसरला असला तरी जर बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाघोटन नदी असेल, तेरेखोल असेल, गड नदी असेल आणि कर्ली नदी असेल, या तिन्ही चारही नदींना पूर आलेला आहे. आणि जर बघितलं तर या नदीपात्राचं पाणी आहे ते धोक्याची पातळी ओलांडून गावामध्ये घुसण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. आता पावसाचा जोर कमी आहे, जर बघितलं तर भरतीच्या वेळेला हे पाणी आणखी वाढू शकते. त्यामुळे एकूणच जर बघितलं तर नदीकाठचे गाव आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर अमोल, जर बघितलं तर काल रात्री 8 वाजल्यापासून मुंबई गोवा महामार्गाची वाहतूक आहे ती बंद होती. जर बघितलं तर वेता बांबर्डे जे कुडाळ आणि कसालच्या मध्य भागी येते, वेता बांबर्डे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात जे पाणी होतं ते मुंबई गोवा महामार्गावर आलेलं होतं. जवळजवळ 20-25 वर्षात असं पाणी आल्याचं आपण पाहिलं नाही असं इथल्या लोकांनी सांगितलं. जवळजवळ 4 ते 5 फूट इतकी पाण्याची उंची होती. त्यामुळे संपूर्ण जर तो महामार्ग होता तो रात्री 8 वाजल्यापासून पहाटेपर्यंत बंद होता. आता हा महामार्ग सुरळीत झालेला आहे. मात्र एकूणच जर बघितलं तर मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक आजही बघितलं तर संत गतीने सुरू आहे. जर बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळ्यात ज्या नद्या आहेत त्या नद्यांनी सुद्धा धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. पुढच्या 48 तासात सुद्धा असाच पद्धतीचा पाऊस पडेल अशा पद्धतीचा इशारा प्रशासनानं दिलाय. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळांना सुद्धा सुट्टी जाहीर करण्यात आली. एकूण जर बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती आहे ती गंभीर होताना दिसते. पावसाने कहर केलेला आहे. गेल्या काही तासामध्ये पाऊस ओसरलेला आहे, पण पुन्हा जर पाऊस असा लागला तर नदीकाठच्या गावांना एकूणच जर बघितलं तर धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे. पुन्हा जर पाऊस असाच पडू लागला तर मात्र मोठी बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते. सध्या दिलासा हाच आहे की सध्या पावसाने काहीशी उसंत दिलेली आहे, त्यामुळे ही उसंत किती वेळासाठी वरुणराजा देतो हे बघणं आता महत्वाचं असणार आहे. धन्यवाद विकास या माहितीबद्दल.